okay friends in chemistry today we discuss the next topic that is the chemical kinetics okay when you can consider chemical kinetics in this topic there are the number of the articles which are involved in that one firstly we discuss what is the rate of reaction actually in 11th standard you can be studied chemical equilibrium and in that chemical equilibrium we can be studied what is the rate of reaction and what are the factors which can be affect the rate of reaction as well as there is the one law of mass action is there and that is the important article as concerned to chemical kinetics also then that rate of reaction having two types number first one average rate of reaction and second one is the instantaneous rate of reaction या दोघांच्या आपल्याला डेफिनिशन्स आणि त्याचं थोडंसं आपल्याला एक्सप्लेनेशन क्लिअर करायचं आहे ओके आणि याच्याशी रिलेटेड मग सोपी न्युमेरिकल्स आहेत ते एक बघायचे देन वॉट इज द नेक्स्ट आर्टिकल आफ्टर धिस वन रेट लॉ या रेट इक्वेशन दॅट इज नथिंग बट द कायनेटिक एक्सप्रेशन फॉर अ गिव्हन केमिकल रिॲक्शन फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही तुमचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला हॅलोजन डेरिओटॉप जो आहे टॉपिक आल्केन्स आणि अल्काल हायट्स वगैरे ते आहे सगळं okay. ते ओके त्याच्यामध्ये तुम्हाला एस एन वन आणि एस एन टू मेकॅनिझम आहे आणि त्या एस एन वन एस एन टू मेकॅनिझममध्ये तुम्ही कायनेटिक एक्सप्रेशन जे लिहिता ना ते त्याचं रेट लॉ किंवा रेट इक्वेशन ते, रे रे इक ते कसं येतं ते, ते एक आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल दॅट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इट इज अ व्हेरी वेरी सिम्पल आर्टिकल अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन दॅट द रेट लॉ अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन सम न्युमेरिकल आर देअर धीस न्यूमेरिकल्स मे बी आज फॉर टू या थ्री मार्क्स इन बोर्ड एक्झाम आफ्टर दॅट देर इज द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हे एक आर्टिकल आहे आता हे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर इंटीग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे का नाही याच्याशी तुम्हाला फक्त आशे आठवण करून देईन जरा थोडासा अकरावीचा गेल्या वर्षीचा आपला न्युक्लिअर केमिस्ट्रीचा टॉपिक बघा त्या न्युक्लियर केमिस्ट्रीच्या टॉपिकमध्ये रेट ऑफ डिस एक आपल्याला झालेलं आहे बरोबर आणि त्याच्याच बरोबर आपल्याला काय झालंय तर त्याच्यामध्ये एक लॅमडाचं इक्वेशन आहे बघा डिके कॉन्स्टंटचं ते इक्वेशन थोडंसं तुम्ही बघून ठेवलं ना तर मग तुम्हाला हे खूप सोपं जाणार आहे अगदी सेम आहे त्यावेळेस आपण आणि डिस्कस करूया आणि त्याच्याशीच रिलेटेड इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन अँड हाफ लाइफ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन आणि याच्याशी सीईटीशी रिलेटेड इथं आपल्याला काही न्युमेरिकल्स घ्यायचे ठीक आहे ते झाल्यानंतर महत्वाचं आर्टिकल आहे Molecularity of reaction. After this, the molecularity of reaction, there are also two types number first one is the elementary reaction and complex reaction we can see later on that one and then there is the difference between order and molecularity of reaction this is the very very important article jo difference in the board exam distinguish between the yeah, difference between order of reaction and molecularity of reaction Ha difference we and the article That is the collision theory and rns equation and depends on that RNA equation there are the some numericals so all these syllabus which can be covered in the topic that is the chemical kinetics okay so see first one we can be start with point number first and it is nothing but the rate of reaction so see first one what is the rate of reaction actually chemical equilibrium hot topic आणि केमिकल मध्ये आपण काय शिकलोय हो तर नंबर फर्स्ट वन एक दोन तीन आर्टिकल्स खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामधली रेट ऑफ रिॲक्शन फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन लॉ ऑफ मास ॲक्शन आठवत आहेत का बघा द म्हणजे ह्या रिलेटेडच आपल्याला हे आर्टिकल आहे थोडंसं डीपमध्ये काय फरक आहे बारावीला तेवढं आपण क्लिअर करूया आता रेट ऑफ रिॲक्शन म्हटलं की आपल्याला काय करायचं फर्स्ट वन सपोज फॉर एक्झाम्पल वेन यू कॅन कन्सिडर धीस वन इट इज द केमिकल रिॲक्शन इन विच ए इज द रिॲक्टंट अँड बी इज द प्रॉडक्ट ओके सो ए कॅन बी कन्व्हर्टेड टू द प्रॉडक्ट आता जरा थोडंसं बघा आपल्याला ए हार रिॲक्टंट आहे कन्सिडर करा ॲट इनिशियल टाईम इनिशियल टाईम म्हणजे सुरुवातीचं टाइम अँड दॅट वन इज नथिंग बट द टी इज इक्वल टू झिरो ओके सपोज फॉर एक्झाम्पल दॅट टाईम कॅन बी एक्सप्रेस इन मिनिट्स को कसे मध्ये घ्या सेकंडमध्ये घ्या मिनिट्समध्ये घ्या अवर्समध्ये घ्या आपण एक आपल्या एक्झाम्पलसाठी काय घेतलं मिनिट घेतलं ठीक आहे आता आपण असं करूया की जस्ट रिॲक्शन आपण आता स्टार्ट करतोय स्टार्ट करत असताना फक्त आणि फक्त सुरुवातीला बरं का अगदी म्हणजे टाइम टीज इक्वल टू झिरो आपण घेतले लक्षात घ्या झिरो म्हणजे जस्ट रिॲक्शन स्टार्ट पण नाही अजून म्हणजे त्यावेळेस फक्त कोण प्रेझेंट असणार आहे तर दॅट वन इज नथिंग बट द ओनली रिॲक्टन्स आर प्रेझेंट इन दॅट किवन केमिकल रिॲक्शन फॉईल द प्रॉडक्ट्स आर टोटली ऍबसेंट ऍट इनिशियल टाइम एक कन्सिडर करूया सपोज फॉर एक्झाम्पल वन मोलार इट इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट रिॲक्टंट बघा मी काय म्हणलं दॅट इज नथिंग बट इन अ टाइम टी दॅट इज इक्वल टू झिरो मिनिट्स एट अ इनिशियल टाईम वेन यू कॅन कन्सिडर द ए इज द रिएक्टन हॅव्हिंग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन वन मोलर आहे ॲट दॅट टाईम यू नो वेरी वेल द प्रॉडक्ट्स आर टोटली ऍबसेंट अँड दॅट वन इज नथिंग बट द बी दॅट प्रोडक्ट्स कॅन बी हॅव्हिंग द झिरो मोलर कॉन्सन्ट्रेशन इन दॅट गिवन रिॲक्शन ओके वॉट हॅपन्स युअर ॲट द रिॲक्शन कॅन बी स्टार्ट्स दॅट इज नथिंग बट फेन यू कॅन कन्सिडर द रिॲक्टन कॅन बी कन्व्हर्टेड टू द प्रॉडक्ट्स ॲट दॅट टाईम ॲट द टाईम पासेस द रिॲक्टन कन्व्हर्टेड टू द प्रॉडक्ट जसा जसा वेळ जाईल तसं तसं रिॲक्टनचं कन्व्हर्जन बाळांनो प्रॉडक्टमध्ये होणार आहे याचाच अर्थ असा आहे की हळूहळू याचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाईल ॲट द सेम टाइम त्याच वेळेस प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आहे लक्ष देत आहे का बघा एक एक्झाम्पल आपण घेऊया सपोज फॉर एक्झाम्पल आफ्टर टाइम टी इज इक्वल टू टेन मिनिट व्हॉट आय से यर म्हणजे दिलेल्या दहा मिनिटाच्या मध्ये दहा मिनिटानंतर म्हणतोय आपण एक इमेजिन करूया आपण थिअरॉटिकली घेतोय फेन यू कॅन कन्सिडर द फिफ्टी पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन या हाफ अमाऊंट ऑफ दिस रिॲक्टन कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट याच्यातलं फिफ्टी पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट झालं म्हणजे त्याची हाफ अमाऊंट प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट झाली म्हणजे वन मोलर इनिशियल आहे त्याच्यातलं हाफ कन्वर्ट झालं म्हणजे इथं किती शिल्लक राहणार आहे तर इट इज नथिंग बट द झिरो पॉइंट फाईव्ह मॉलर बरोबर आहे म्हणजे आफ्टर टेन मिनिट्स व्हॉट आय से ययर द झिरो पॉईंट फायव्ह मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रिमेन्स बिहाइंड इन अ गिवन केमिकल रिॲक्शन फाईल द वन मोलर सॉरी फेन कॅन कन्सिडर द झिरो पॉईंट फाईव्ह मॉलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट विच कॅन बी फॉर्म सियर आता डोक्यात आलं का बघा नो आउट ऑफ दिस वन मोलर पॉईंट फाईव्ह मोलर गोज टू दिस प्रॉडक्ट म्हणजे पॉईंट फाईव्ह तयार झालं साजिकच याचं किती राहिलं पॉईंट फाईव्ह मोलर राहिलं बरं लक्षात आलं का आता आपल्याला माहिती आहे की आपण जर का आता या टाइम इंटरवलचा जर का समजा आपण रेट घेतला मी डायरेक्ट घेतले गेल्या वर्षी आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन झालेलं आहे व्हॉट इज द रेट ऑफ रिॲक्शन द रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला झालेला आहे आणि अकरावीमध्ये माहिती आहे म्हणून डायरेक्ट आपण बोलतोय चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स ओके चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिव्हायडेड बाय टाइम टेकन बाय दॅट रिॲक्शन आपल्याला माहिती आहे म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये किती चेंज झाला आता जर इथं मी रिॲक्टंट वापरलं असतं तर डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आलं असतं डिवायडेड बाय टाइम टेकन जर मी प्रॉडक्ट हा शब्द वापरला असता तर इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय टाइम टेकन आलं असतं आपण इनडिरेक्टली बोललोय बरोबर आहे म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन जर घेतलं तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशनचं युनिट आपल्याला बाळांनो माहिती आहे काय तर इट इज द मोल्स फॉर डीएमक्यू लक्षात घ्या टाइम टाइमचं इन जनरल युनिट आपल्याला माहिती आहे इट इज नथिंग बट द सेकंड म्हणजे लास्ट इयरला तुम्ही हे शिकलेलं आहे सगळं रे द रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी हॅविंग द युनिट मोल्स पर डीएम क्यू पर सेकंड युनिट लक्षात ठेवा युनिट्स खूप महत्त्वाचे असतात कारण बोर्डाच्या मध्ये तुम्ही न्युमेरिकल सोडवल्यावर युनिट जर दिलं नाही तर अर्धा मार्क्स आपला कट केला जातो लक्षात घ्या म्हणजे रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट काय आलं मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड हे गेल्या वर्षी सगळं तुम्हाला झालेलं आहे आता ह्या मोल्स पर डी क्यूबलाच आठवत असेल तर बघा आपण गेल्या वर्षी पहिल्या टॉपिकमध्ये शिकलोय अँड दॅट वन इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन अँड विच कॅन बी ऑल्सो एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मोल्यारिटी आठवतंय का मोलॅरिटी झालंय मोलॅलिटी झालंय मोल फ्रॅक्शन गेल्या वर्षी झालेलं आहे तुम्हाला त्याच्यामधलं मोलॅरिटी जर घेतलं तर त्याचं युनिट काय आहे कॅपिटल यम आणि मोलॅलिटीचं स्मॉल यम आहे लक्षात घ्या मग मोलॅरिटी जर घेतलं मोल्स परियम किंमच्या दिवशी मोलॅरिटी घेतलं तर मोलार पर सेकंद हे सुद्धा युनिट कोणाचं आहे तर रेट ऑफ रिॲक्शनचं आहे आलं क्लिअर म्हणजे वेन यू कॅन कन्सिडर हिअर व्हॉट इज द रेट ऑफ रिॲक्शन इन दिस फर्स्ट स्टेप सपोज फॉर एक्झाम्पल झिरो पॉईंट फाईव्ह दॅट कॉन्सन्ट्रेशन चेंज टू द प्रॉडक्ट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन किती झालं तर झिरो पॉईंट फाईव्ह त्याचं युनिट मोलार पटलं बाळांनो दिलेल्या मध्ये किती मध्ये ड्युरिंग टेन मिनिट सो दॅट वन इज नथिंग बट इन दिस स्टेप द झिरो पॉईंट फायू मोलार पर टेन मिनिट इट इज द रेट ऑफ रिॲक्शन इन दिस फर्स्ट स्टेप लक्षात आलं का बघा म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन आपल्याला शिकायचं आहे बरोबर आहे आणि रेट ऑफ रिॲक्शन शिकत असताना आपण काय करतोय तर दॅट वन इज नथिंग बट फर्स्टली दॅट रिॲक्टन कॅन बी कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट हा पहिल्या स्टेपमधला आला लक्षात आलं आता समजून चाला आफ्टर ट्वेंटी मिनिट्स आपल्याला एक लक्षात आलं आहे दहा दा मिनिटांमध्ये रिॲक्टनची अर्धी अमाऊंट प्रॉडक्टला कन्वर्ट होते म्हणजेच फिफ्टी पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन कशात कन्व्हर्ट होतं प्रॉडक्टला कन्व्हर्ट होतंय बरोबर आहे आता जर इथं आपण घेतलं तर झिरो पॉईंट फाईव्ह मग पुढच्या काय होईल होईल याच्या प्रॉडक्टला बरोबर झिरो पॉईंट फाईव्ह मोलारच्या जर फिफ्टी पर्सेंट घेतलं तर ड्युरिंग धीस टेन मिनिट वॉट आय सी ड्युरिंग धीस टेन मिनिट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन रिमेन्स बिहाइंड इन अ गिव्हन केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मोलार लक्षात आलं का बघा आता याचं सुरुवातीचं प्रॉडक्ट पॉईंट फाईव्ह आहे याच्यामधलं पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आलं म्हणजे साजिकच बाळांनो प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं झिरो पॉईंट मोलार आता झालं आता जर आपण या स्टेप मधला रेट ऑफ रिॲक्शन घेतला तर आता याच्यामधला इन्क्रीज झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आहे याच्यामधला डिक्रीज झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आहे म्हणजे या स्टेप मधला रेट ऑफ रिॲक्शन आला झिरो पॉईंट ट्वेंटी फायू मॉलार पर टेन मिनिट लक्ष देत आहे का बघा रेट ऑफ रिॲक्शन कारण हे महत्वाचं एकदा बेसिक क्लिअर झालं काहीच प्रॉब्लेम नाही आहे हा क्लिअर झाला आता समजून चाला पुढे गेलो आफ्टर थर्टी मिनिट्स व्हॉट आय से अगेन यू कॅन से ड्युरिंग दिस टेन मिनिट हाफ अमाऊंट ऑफ रिॲक्टंट कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट लक्षात घ्या सोपं करून घ्यायचं आता याच्या हाफ घेतलं तर शिल्लक इथं किती राहणार झिरो पॉईंट वन ट्वेंटी फायव्हॉलर बरोबर बाळानो आता याच्यामधलं झिरो पॉईंट वन ट्वेंटी फाईव्ह इकडं गेलं म्हणजेच इथं किती येणार झिरो पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह प्लस पॉईंट वन टू फाईव्ह इट इज इक्वल टू झिरो पॉईंट एट सेव्हन फाईव्ह मोलार पटलं बरोबर म्हणजे एवढं कॉन्सन्ट्रेशन कुणाचं झालं प्रॉडक्टचं झालं व्यवस्थित नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल की वेन यू कॅन कन्सिडर ऍट द रिॲक्शन प्रोसीड दॅट इज नथिंग वट द टाइम पासेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन गोज ऑन डिक्रीजेस वाईल द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट गोज ऑन इनक्रीजेस लक्षात घ्या पण जेवढं याचं कमी होतंय तेवढंच प्रॉडक्टचं वाढतंय आलं लक्षात आता याच्यामधला जर आप का आपण रेट ऑफ रिएक्शन घेतलं तर आपल्या लक्षात येईल याच्यामधलं कितीनं कमी झालं तर झिरो पॉईंट वन टू फाईव्ह कारण हे मायनस हे केलं तर पॉईंट वन टू फाईव्ह येईल हे वाढलेलं आहे मायनस हे केलं तर पॉईंट वन टू फाईव्ह येईल हे लक्षात आहे आपल्या म्हणजे इथं किती आला रेट झिरो पॉईंट वन टू फाईव्ह मोलार पर टेन मिनिट्स आता लक्षात आलं का बघा बळानो म्हणजे एक लक्षात घ्या रेट ऑफ रिॲक्शन हा जर तुम्ही घेतला ना तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल बाळानो की जशी जशी रिॲक्शन पुढं पुढं जाईल तसं तसं हळूहळू रिॲक्शनचा रेट कमी कमी होत जातो कधी लक्षात घ्या केमिकल रिॲक्शन तुम्ही कॅरी फॉरवर्ड करत असताना लक्षात येते का बघा रेट ऑफ रिॲक्शन हा थ्रू आउट दॅट केमिकल रिॲक्शन डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट इट डज नॉट रिमेन्स सेम The rate of reaction as the time passes, the rate of reaction goes on decreases because the rate of reaction, what I say, the important sentence as consult to CET: the rate of reaction which is depends on concentration of reactants. स्पेसिफिकली लक्षात घ्या कारण जसं जसं रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होतंय तसं तसं रेट ऑफ रिॲक्शन कमी कमी होतंय म्हणजे तुम्हाला जर समजून चाला फॉर एक्झाम्पल मला एम सी क्यू टाकायचं आहे रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन बघा मी काय म्हणतोय एक पटकन आपण घेऊया मी पहिला चॉईस देऊ देऊ शकतोय रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन नंबर फर्स्ट चॉईस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट दुसरा चॉईस कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट तिसरा चॉईस आयदर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रॉडक्ट चौथा चॉईस नायदर ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन नॉर ऑन प्रॉडक्ट असं जर घेतलं आपण तर म्हटलं तर सगळंच बरोबर आहे म्हणजे ह्याच्यामधलं कुठं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटवर पण बरोबर आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्टवर पण बरोबर आहे पण मोर करेक्ट कोण आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट लक्षात घ्या ऍक्च्युली प्रॉडक्टशी पण रिलेटेड येतं ते नाही असं नाही पण मोर करेक्ट कोणतं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि म्हणून बाळानो हा रेट ऑफ रिॲक्शन आपल्याला लक्षात घ्या गेल्या वर्षी झालेला आहे आपण जस्ट त्याची रिवाय रिव्हिजन करतोय ओके आता सा गमतीचा भाग सांगतो तुम्हाला आता मी काय करतो लक्षात घ्या तुम्ही जर का इथं घेतलं तर एट पॉईंट फाईव्ह मॉल आर पर टेन मिनिट आहे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मोलर पर टेन मिनिट आहे पॉईंट वन टू फाईव्ह मॉलर पर टेन मिनिट आहे आता पुढे गेला तर आणखीन कमी होईल त्याच्या पुढे गेला आणखीन कमी होईल बट वेन यू कॅन कन्सिडर द फिफ्टी पर्सेंट अमाऊंट ऑफ दिस रिॲक्टन कॅन बी कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट देन हाऊ मच टाईम कॅन बी रिक्वायर्ड फॉर द कम्प्लीट कन्वर्जन ऑफ रिॲक्टन टू द प्रॉडक्ट असं आपण म्हणू शकतो ना किती वेळ लागेल तर आपण असं क कॅल्क्युलेटच करू शकत नाही खूप वेळ लागेल दहा दहा मिनिट जरी म्हटलं तरी, तरी भरपूर वेळ लागेल की याचं कम्प्लीट कन्व्हर्जन याच्यामध्ये व्हायला प्रॉडक्टमध्ये व्हायला खूप म्हणजेच इन्फनाईट टाइम लागेल जर का तुम्ही याच्याशी रिलेटेड गेला तर पहिला पॉईंट क्लिअर आता नंबर नेक्स्ट थिंग बघा आता काय करतोय मी आपण असं करूया सुरुवातीपासून डायरेक्ट शेवट जाव्या बघा मी काय म्हटलं म्हणजे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे रे तर वन मोला आहे शेवटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे रे मला सांगा रिॲक्टनचं शिल्लक राहिलेलं समजून चला इतर एक्शन स्टॉप झाली असं कन्सिडर करूया तर झिरो पॉईंट वन टू फाईव्ह मॉलार आहे याचा अर्थ वन मॉलारमधला जर झिरो पॉईंट वन टू फाईव्ह मोलार जर का समजा शिल्लक राहिले इट रिमेन्स बिहाइंड दॅट वन इज नथिंग बट झिरो पॉईंट एट सेव्हन फाईव्ह मोलार विच कॅन बी कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट्स कारण का आपल्याला माहिती आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपलं वन मोलार आहे वन मायनस झिरो पॉईंट वन टू फाईव्ह घेतलं लिहायची काही गरज नाही आहे बरोबर आहे वन मायनस झिरो पॉईंट वन टू फाईव्ह शिल्लक राहिलेलं घेतलं तर किती कन्व्हर्ट झालं तर झिरो पॉईंट एट सेव्हन फाईव्ह आता बघा मी काय म्हणतो म्हणजे मी असं म्हणेन झिरो पॉईंट एट सेव्हन फाईव्ह मोलार दॅट मच कॉन्सन्ट्रेशन व्हॉट आय से विच कॅन बी कन्व्हर्टेड ड्युरिंग हाऊ मच टाइम अँड दॅट वन इज नथिंग बट द थर्टी मिनिट्स मी काय केलं डोक्यात आलं म्हणजे मी काय केलं माहिती आहे रिॲक्शनची सुरुवात आणि डायरेक्ट शेवट घेतला आहे लक्षात घ्या सुरुवात आणि डायरेक्ट शेवट घेतलाय मग जर का त्यांचं जर का समजा मी सबस्क्रिप्शन करून हा रेट काढला म्हणजे हा रेट ऑफ रिॲक्शन जो आला काय केला झिरो पॉईंट एट सेव्हन फाईव्ह डिवायडेड बाय थर्टी मिनिट्स लक्षात घ्या तर हा जो रेट ऑफ रिॲक्शन आहे का नाही बाळानो दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इट इज कॉल्ड ऍज ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन द रेट ऑफ रिॲक्शन

लक्षात घ्या आणि सातारा ते पुणे हे डिस्टन्स एक सर्वसाधारणपणे हंड्रेड अँड ट्वेंटी किलोमीटर आहे असं आपण गृहित धरूया ओके okay? वन हंड्रेड ट्वेंटी किलोमीटर डिस्टन्स आहे आणि तुम्ही जर घरून निघाला आणि पुण्यामध्ये पोचायला तुम्हाला बरोबर दोन तास लागले मी काय म्हटलं लक्षात घ्या दोन तास आणि तुम्हाला मी विचारलं मग बाबा ठीक आहे दोन तासामध्ये तुम्ही एकशे वीस किलोमीटर गेला तर तुमच्या गाडीचा स्पीड काय असेल तर तुम्ही लगेच सांगणार द स्पीड ऑफ व्हेकल इज नथिंग बट द डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाईम बरोबर म्हणजे वन ट्वेंटी किलोमीटर डिवायडेड बाय टू आवर्स आणि मग आपल्या गाडीचा स्पीड किती येणार तर दॅट इज अ सिक्स्टी किलोमीटर पर आवर बघा मी काय म्हटलं लक्षात घ्या आपल्या गाडीचा स्पीड किती आला बाळानो सिक्स्टी किलोमीटर पर आवर याचा अर्थ काय रे तर याचा अर्थ असा आहे एका तासामध्ये तुमच्या गाडीनं किती डिस्टन्स पार केलं तर सिक्स्टी किलोमीटर पण हे घेताना तुम्ही काय केलं रे तर तुम्ही सुरुवातीला साताऱ्यात होता पोचला पुण्यामध्ये म्हणजे टोटल डिस्टन्स घेतलं वन ट्वेंटी किलोमीटर डिव्हायडेड बाय काय केलं टू आवर्स बरोबर म्हणजेच इथं काय झालं तर टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय तुम्ही टाइम टेकन केलं लक्षात घ्या ह्याला म्हणायचं ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन ॲव्हरेज काढलं तुम्ही म्हणजे इथं सुद्धा ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन जर मला काढायचं आहे तर मी काय करणार त्याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन रिॲक्शन कम्प्लीट झाली समजा त्याच्यासाठी लागणारा वेळ शेवटी किती कॉन्सन्ट्रेशन शिल्लक राहिलं हे मी निम्म्यातच मुद्दा म्हणून सोडले की आपल्या माहितीसाठी म्हणजे या दोघांच्या मधलं जेवढं कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टनचं प्रॉडक्ट मध्ये कन्वर्ट झालं त्याला दिलेला लागलेला वेळ म्हणजे जे टाइम लागेल या दोघांचा जर का तुम्ही रेशो घेतला बळानो तर इट इज कॉल्ड ॲट द ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन सो व्हॉट इज द ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन रेट ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट या इट इज डिफाइंड ऍज विच कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट रिॲक्टंट डिव्हायडे बाय टाइम टेकन बाय दॅट केमिकल रिॲक्शन लक्ष देते का बघा हा झाला तुमचा ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आता गमत सांगतो एव्हरेजच्याऐवजात मी असं म्हटलं माझ्या गाडीचा स्पीड किती आहे सिक्स्टी किलोमीटर पर आवर याचा अर्थ असा आहे का रे की तुम्ही ड्राईव्ह करताय समजून चाला आणि तुमची गाडी अगदी कॉन्स्टंटली कॉन्स्टंटली स्टेअरिंग हातात धरलंय बरोबर अगदी व्यवस्थित गेअर वगैरे आणि कॉन्स्टंटली सिक्स्टी किलोमीटरच्या रेटनं तुम्ही गाडी ड्राईव्ह करताय म्हणजे तुमच्या स्पेडॉमीटरवर बरोबर सिक्स्टी किलोमीटरवर आकडा आहे सिक्स्टी किलोमीटरच्या खाली नाही सिक्स्टी किलोमीटरच्या वर नाही अशी आपण गाडी ड्राईव्ह करू शकतो का रे मला सांगावं शक्यच नाहीये याचा अर्थ काय झाला की बाबांनो कदाचित तुमच्या गाडीचा स्पीड सिक्स्टी किलोमीटरपेक्षा कमी असू शकेल कदाचित एखाद्या वेळेस जास्त असू शकेल आता मला सांगा टोल प्लाझा आला आपल्याला समजून चला टोल नाक्यावरून पास व्हायचा मग मा आपण म्हणायचं का नाही नाही ना, माझ्या गाडीचा स्पीड सिक्स्टी किलोमीटर पर आवर आहे आणि मला तो मेंटेन करा मी गाडी थांबवणार नाही मला काय माहीत असं म्हणू शकतोय का नाही तुम्हाला तिथं थांबावंच लागेल तर बॅक तुमचं काय असेल ते टोलचं क्लिअर केल्यानंतर मग तुम्ही पुढे जाल पण तुम्ही जिथं थांबलाय तिथं तुमच्या गाडीचा स्पीड किती असणार आहे झिरो किलोमीटर पर आवर लक्षात घ्या आणि कदाचित हायवेवर तुम्हाला कुठंही व्हेहीकल नाही काय नाही कदाचित तुम्ही तुमच्या गाडीचा स्पीड हंड्रेड वन ट्वेंटी पण ठेवू शकाल वॉट एव्हर समजा तुम्ही गाडी हंड्रेड किलोमीटर पर आवरनं ड्राईव्ह करताय तर त्यावेळेस तुमच्या गाडीचा स्पीड किती असणार आहे हंड्रेड किलोमीटर पर आवर म्हणजे तुम्ही तो कॉन्स्टंट नाही ठेवत तुम्ही ॲवरेज काढताना काय केलं तर फायनल डिस्टन्स ट्रॅव्हल जे आहे डिवायडेड बाय टाईम टेकन त्याला तुम्ही ॲव्हरेज काढलं पण ज्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही गाडी ड्राईव्ह करताय आणि कदाचित तुमच्या गाडीचा स्पीड त्या टायमिंगला फोर्टी किलोमीटर पर आवर आहे एखाद्या वेळेस तो सिक्स्टी किलोमीटर पर येईल एखाद्या वेळेस तो हंड्रेड किलोमीटर पर येईल त्या त्या क्षणाला त्या त्या टायमिंगला ता ता जो त्या व्हेकलचा स्पीड असेल का नाही त्याला म्हणायचं त्याचा इन्स्टा स्टॅनिस रेट ऑफ रिॲक्शन आता लक्षात येत आहे का बघा इन्स्टा स्टॅनिस स्पीड आपण आता रेट ऑफ रिॲक्शनशी बोलूया व्हॉट इज द इन्स्टा स्टॅनिस रेट ऑफ रिॲक्शन द इन्स्टास्टॅनियस रेट ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट द रेट ऑफ रिॲक्शन ऍट दॅट इन्स्टंट त्या ठराविक टाइमिंगला तुम्ही ज्या टायमिंगला रिॲक्शनचा रेट घेताय त्या टायमिंगचा जो रेट आहे का नाही त्याला म्हणायचं इन्स्टास्टॅनियस रेट ऑफ रिॲक्शन अव्हरेजला तुम्ही त्याचं ॲवरेज काढताय लक्षात घ्या आणि स्टॅनिसला तुम्ही त्या टायमिंगचा रेट घेताय लक्ष देताय का बघा बाळानो म्हणजे याचा अर्थ वेन यू कॅन कन्सिडर द स्टॅनिस रेट ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट द रेट ऑफ रिॲक्शन ॲट दॅट इन्स्टंट ॲट दॅट टाईम आणि असं जर असेल तर गेल्या वर्षी बाळांना आपण शिकलोय वेन यू कॅन कन्सिडर हिअर द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन आठवत असेल तर बघा दॅट इज नथिंग बट द नंबर फर्स्ट वन इज द कॉन्सन्ट्रेशन सेकंड वन इज नथिंग बट द टेम्परेचर नंबर थर्ड वन इज नथिंग बट द प्रेशर नेक्स्ट वन इज द कॅटॅलिस्ट हे सगळं झालंय पण हे तीन फॅक्टर महत्वाचे आहेत अँड दॅट फॅक्टर्स विच आर डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ रिॲक्शन हे मध्ये तुम्ही शिकलाय लक्षात घ्या द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इन्क्रिजेस रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीस साजिकच आहे ना रिॲक्टन कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की साजिकच रेट ऑफ रिॲक्शन काय होणार आहे वाढणार आहे टेम्परेचर प्रेशर तसंच आहे आपण आता इथ्या म्हणजे जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन इज मोर रेट ऑफ रिॲक्शन इज मोर म्हणजे साजिकच आहे द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन गोज ऑन डिक्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो गोज ऑन डिक्रीजेस बघा मी काय म्हणलं म्हणजे मी असं म्हणेन बाळनो जरा थोडंसं समजून घ्या की सुरुवातीला रिॲक्शनचा रेट हा जास्त असणार आहे बरोबर आणि हळूहळू रिॲक्शनचा रेट कमी होणार आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही टायमिंगला घेतला तर इन्स्टास्टॅनियस रेट ऑफ रिॲक्शन ऑफ दॅट गिवन केमिकल रिॲक्शन ॲट इनिशियल टाइम इट इज मोर का बघा सुरुवातीला तो जास्त असणार आहे बट ऍज अ टाइम पासिस ऍज अ रिॲक्शन प्रोसिड व्हॉट हॅपन्स हिअर रेट ऑफ रिॲक्शन गोज ऑन डिक्रीजेस कोणता इन्स्टास्टॅनियस कळलं म्हणजे ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन वेगळा आला बाळांनो नो तुम्ही त्याचं ऍव्हरेज घेताय आणि इन्स्टास्टॅनियस रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय इट इज अ रेट ऑफ रिॲक्शन दॅट आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचा कोणता रेट ऑफ रिएक्शन असणार आहे तर इन्स्टास्टॅनिस रेट ऑफ रिॲक्शन आपल्याला तो क्लिअर करायचा आहे ओके आणि मग आपण आता परत इकडे येऊया केमिकल कॅनेटिक्स म्हणजे नेमकं काय तर आपल्याला काय शिकायचं आहे तर इट इज अ ब्रँच ऑफ अ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ रेट ऑफ रिॲक्शन अँड द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन वॉट आय से कायनेटिक्स तुम्ही शिकताय म्हणजे ॲक्च्युली तुम्ही सगळं त्या रिॲक्शन्स मेकॅनिझम वगैरे बघताय कायनेटिक एक्सप्रेशन लक्षात घ्या म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये शिकणार आहे रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय अँड व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दॅट इफ यू कॅन से प कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर प्रेशर लाईक द फॅक्टर्स विच कॅन बी अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन हे दोन आपल्याला क्लिअर करायचे इथपर्यंत आयडिया क्लिअर म्हणजे सुरुवातीला आपल्या ह्या दोन डेफिनेशन्स क्लिअर झाल्या पहिलं ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि दुसरं इन्स्टास्टॅनियस रेट ऑफ रिॲक्शन आता याच्याशी रिलेटेड आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया ओके थँक्यू